ओके, माझं नाव वरुण उपाध्ये आणि मी या सिनेमात वारकरीचं काम केलेलं आहे आणि मी तिसरा पूर्वज असतो आणि म्हणजे श्रीरंग देशमुख यांचा तिसरा पूर्वज असतो आणि मी आम्हा सगळ्या सात पूर्वज असतात आणि त्यांची यायची कारणं अशी असतात की श्रीरंग देशमुख हा एका सामाजिक प्रॉब्लेम किंवा समस्या ह्यानी जात असतो आणि त्याला त्याच्यातनं सुटका करण्यासाठी एक एक करून पूर्वज येतात, म्हणजे त्याच्यावर संकटं वाढली की तेवढ्यात एक पूर्वज आला असं असतं. तर त्यातलं मी वारकरी असतो आणि बाकी इतर सगळे जे अग्रेसिव्ह जे असतात रागड तापट त्यातलं मी एक शांत एक माणूस असतो, एक तसं पूर्वज असतो जे अग्रेशनला कंट्रोल करणारा मी तो माणूस असतो. रोलसाठी तर एक तर ते इट्स अ फनी स्टोरी, कारण माझं वजन थोडं वाढलेलं या सिनेमाच्या आधी आणि मग केदारदादा म्हणजे केदार शिंदे मला असे म्हणाले की बाबा हे बघ तुला वारकरीचं काम करायचं आहे आणि ह्यासाठी तुला वजन आमखास कमी करावं लागेल नाहीतर तुला हे काम मिळणार नाही. तर त्या धसक्याने मी साधारण महिन्याभरात भरपूर इतकं वजन कमी एवढं तरी ॲटलिस्ट केलं कमी की मला हा हे रोल मिळालं मला. आणि त्याशिवाय संत तुकाराम हा चित्रपट बघायचं रेकमेंडेशन केदारदादांनी दिला मला आणि तो पिक्चर मी बघितला आणि तसं बोलण्याची पद्धत त्या काळी लोक कसं बोलायचे कसे वागायचे काय करायचे संत तुकाराम किंवा तसेच ते पण एक वारकरीच होते तर ते कसे वागायचे मग मला काय करावं लागेल मी कसं त्या माझ्या भूमिकेत ते आणू शकतो तर हे सगळं मी ते करायचं प्रयत्न आवाज तसं नाकातनं आवाज काढणं वगैरे वगैरे हे सगळं मी तसं केलेलं आहे. एका नवीन नटाला म्हणजे माझ्यासारख्या एका नवीन नटाला एवढ्या मोठ्या दिग्गजांबरोबर काम करणं म्हणजे दडपण नक्की असतं. तसं थोडंसं मला ही मनात तसा खटका होता की बाबा आता मी एवढ्या लोकांबरोबर काम करतोय तर मी नर्वस झालो तर घाबरलो तर फापरलो तर लाईन्स चुकलो तर काय काय होणार काय म्हणजे एवढ्या सगळ्या लोकांबरोबर मी परफॉर्म कसं करू. पण नाही तसं काही नव्हतं. सिनेमा शूटिंगचा पहिला दिवस म्हणजे हॉस्पिटलचा सीन तेव्हापासून आम्ही शूटिंग सुरू केलेली आणि धमाल केली म्हणजे सगळ्यांनी एकमेकांना सांभाळून घेतलं. असं कोणी दाखवलं नाही की मी भरत जाधव आहे किंवा मी सिद्धार्थ जाधव आहे किंवा मी क्रांती रेडकर आहे विजयचा असं कोणीही काहीही दाखवलं नाही. सगळे आपापलं मित्र म्हणून आले, मित्रांसाठीच सिनेमा करत होते मित्र म्हणून आले, सगळ्यांनी एकमेकांना सांभाळून घेतलं आणि अशा रीतीने 40 दिवस कुठे निघून गेले काहीच कळलं नाही. दिवसभर एकमेकांचं सहयोग होता आणि तसं निघून गेले 40 दिवस कळलंच नाही. हा पिक्चर खरं तर आजकाल पिक्चर जी येत आहेत त्यात तुमचं एक्सपोजर किंवा नुसतं सिरियस नसून किंवा जे नॉनसेन्स पिक्चर्स असतात काही अर्थ नसतं ना डोकं असतं ना पाय असतात ना काही नसतं त्यांना. तर हा सिनेमा बघण्याचं कारण असं आहे की हे कम्प्लीट 100% एंटरटेनमेंट आहे. एंटरटेनमेंट 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 बाकी काहीही नाही आहे. पहिल्या सीनपासनं शेवटच्या सीनपर्यंत हा नुसतं एंटरटेनमेंट आहे. कॉमेडी आहे आणि सगळ्यांना आवडणारा असा आहे आणि कॉमेडी म्हणजे 65 विनोद ह्याच्यात नाही आहेत. ही सिच्युएशनल कॉमेडी जे लोकांना आवडते. मला पर्सनली मला सिच्युएशनल कॉमेडी जास्त आवडते 65 विनोद किंवा हे अमुक तमुकपेक्षा हे मला आवडतं. म्हणून जर मी प्रेक्षक असतो आणि मी प्रोमोज बघितले असते किंवा इंटरव्ह्यूज वगैरे ऐकले असते तर मी हा सिनेमा बघायला नक्की गेलो असतो.